काँग्रेस पक्ष जो आहे तो जस जेवढं राहुल गांधी भारत जोडो करतील तेवढ्या जोरात काँग्रेस छोडोचं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात होईल. त्यांना दुःख हे नाही आहे की अजितदादा गेले, त्यांना दुःख हे आहे की ते का नाही गेले याचं त्यांना मनात सल आहे आणि त्याबाबतीत ते आपली सल व्यक्त करतात, त्यामुळे त्यांना काय फार आपण मनावर घेऊ नये. एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. ज्या माणसाचं नाव आदरणीय फडणवीस साहेबांकडून येईल, आम्हाला रात्री जरी निरोप आला तरी आम्ही उद्या चित्र बदलून दाखवू अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. पहिला मुद्दा असा आहे की काँग्रेसमध्ये कोणी नव्हतंच, त्यामुळे कोणाच्या राजीनामा देण्याने काँग्रेस मोकळी होत नाही. जिल्ह्यामध्ये संगमनेर सोडून काँग्रेस कुठंच जिवंत नव्हती आणि जे जे पदाधिकारी जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे होते हे त्यांचे व्यक्तिगत स्वरूपात असलेले कार्यकर्ते आहेत. पक्षाचा कुठलाही एजेंडा किंवा पक्षाचा कुठलाही कार्यक्रम त्यांनी या मागच्या 2 वर्षामध्ये घेतला का? त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व नव्हतं हे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब काँग्रेस सोडून गेल्यानंतर जिल्ह्याला कळालेलं आहे. आणि त्यामुळे आता काँग्रेस अनेक लोक सोडत आहेत, भविष्यातही सोडत राहणार आहेत. काँग्रेस पक्ष जो आहे तो जस जेवढं राहुल गांधी भारत जोडो करतील तेवढ्या जोरात काँग्रेस छोडोचं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात होईल. ते प्रदेशाध्यक्ष असू शकते असं म्हणू राहिलेत तर याच्यापेक्षा मला वाटतं दुसरी कुठली मोठी शोकांतिका नाही. त्यांना दुःख हे नाही आहे की अजितदादा गेले, त्यांना दुःख हे आहे की ते का नाही गेले याचं त्यांना मनात सल आहे आणि त्याबाबतीत ते आपली सल व्यक्त करतात, त्यामुळे त्यांना काय फार आपण मनावर घेऊ नये. हा पक्षाचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतात, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि बावनकुळे साहेब असतील, हे योग्य वेळी पक्षाचा निर्णय देतील. 2 दिवसावरती अहो माणूस निवडून आणायला 1 रात्र बसून जाते. एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. ज्या माणसाचं नाव आदरणीय फडणवीस साहेबांकडून येईल, आम्हाला रात्री जरी निरोप आला तरी आम्ही उद्या चित्र बदलून दाखवू अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. याचा अनुभव सगळ्या जिल्ह्याला होईल.